पावसाळा म्हणला की माळशेज घाट, लोणावळा, खंडाळा, माथेरान, मुळशी आणि इथे बाईकवरनं बनियनवर वेडीवाकडी गाडी चालवणारी ओरडत फिरणारी माणसं, भुशड्यांमध्ये धबधबा कमी आणि माणसं जास्त, जिकडे तिकडे गर्दी, पार्किंगला जागा मिळत नाही, ट्रॅफिक जाम. पण काय एवढीच ठिकाणं आहेत का? आपल्या महाराष्ट्रामध्ये लई ठिकाण आहेत जी तुम्ही एक्सप्लोर करू शकता, जिथे अजिबात गर्दी नसते. अशी 15 ठिकाणं आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुम्हाला फक्त एकच काम करायचंय, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकिर्त जी. हक्काच्या ट्रॅव्हल गाईडच्या नव्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पावसाळा आलेला आहे, आहा हा हा आहा वगैरे काही नाही, रिक्षावाले नाही म्हणतात. रस्त्यावर खड्डे, सतत लाईट जातात. बरं, या सगळ्यापासून दूर जाण्यासाठी तुमच्यासाठी मी इंटरेस्टिंग वीकेंड स्पॉट्स घेऊन आलेलो आहे, त्यामुळे आपण लगेच विषयाला सुरुवात करूयात. आणि माझा पहिला स्पॉट आहे शिवथरगड. शिवथरगड इथे रामदास स्वामींचा आश्रम आहे आणि इथेच रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. हा संपूर्ण भागच आप्रदम आहे, पूर्णपणे डोंगरामध्ये वसलेला आहे. इथे जाण्यासाठी तुम्ही पुण्यावरनं भोर मार्गे वरंदा घाटातून शिवथरगड इथे उतरता. वरंदा घाट हा पावसाळ्यासाठीचा तर बेस्ट स्पॉट आहे. सगळ्यात बेस्ट म्हणजे वरंदा घाटातली कांदा भजी. त्यामुळे वरंदा घाटाचा आनंद घेऊन तुम्ही शिवथरगडला उतरू शकता. शिवथरगड म्हणजे तुम्ही जस्ट कोकणात एंटर करता तिथे हे ठिकाण आहे. इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे, त्यांचा मठ आहे, पण त्यांचे नियम खूप कडक आहेत. किंवा नुसतं तुम्ही एका दिवसात सुद्धा हा स्पॉट कव्हर करू शकता. वरंदाघाट आणि शिवथरगड बघून तुम्ही परत रिटर्न येऊ शकता. पावसाळ्यात जर ॲडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी करायचं असेल तर पुढचं ठिकाण बेस्ट आहे, आणि ते म्हणजे कोलाड. आता रिव्हर राफ्टिंग करायचं असेल तर आपल्याला एकतर ऋषिकेशला जावं लागतं किंवा थेट दांडेलीला. एवढं लांब जायचं नाही, फक्त 3-4 तासामध्ये जर आपल्याला ऑथेंटिक रिव्हर राफ्टिंग करायचं असेल तर कोलाड ठिकाण बेस्ट आहे. जवळजवळ 9-10 किलोमीटरचा रिव्हर राफ्टिंगचा पॅच आहे. ऑफकोर्स ऋषिकेश सारखे इथे जास्त रॅपिड्स नाही आहेत. रॅपिड म्हणजे राफ्टिंगच्या पॅचमध्ये जो खास खळग्याचा पॅच असतो, जिथे आपली बोट खूप हलकावते, त्या स्पॉटला रॅपिड असं म्हणतात. तर रॅपिडचं प्रमाण इथे कमी आहे, संत नदी जास्त आहे. तरी पण आजूबाजूला जे काय वातावरण आहे, कम्प्लिटली जंगलातनं तुम्ही राफ्टिंग करताय असा तुम्हाला फील येतो, आणि तसा बऱ्यापैकी रिझनेबल सुद्धा आहे. कोलाडच्या आजूबाजूला खूप साऱ्या कॅम्पसाईटसुद्धा आहेत, झोस्टेल पण इथे आहे. तुम्ही कॅम्पिंगसुद्धा करू शकता किंवा वन डे रिटर्न राफ्टिंग करून परतसुद्धा येऊ शकता. आपला तिसरा स्पॉट आहे नगर जिल्ह्यातलं भंडारदरा. पावसाळ्यामध्ये भंडारदरा म्हणजे स्वर्गच. म्हणजे इथे इतक्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत, फक्त वीकेंड नाही तर 4-5 दिवसांची मोठी ट्रीपसुद्धा तुम्ही भंडारदऱ्याला करू शकता. इथे रंधा फॉल आहे, अम्ब्रेला वॉटरफॉल आहे, म्हणजे जागोजागी तुम्हाला इथे धबधबे दिसतील. आर्थर लेक आहे, आपल्या राज्यातलं पहिलं धरण प्रवरा नदीवर इथेच बांधलं गेलं. त्याचबरोबर हा संपूर्ण डोंगरामध्ये वसलेला एरिया आहे. इथे चांदण व्हॅली नावाची आशियातली सगळ्यात दुसरी मोठी गळी आहे, जी पाण्याच्या प्रेशरमुळे निर्माण झाली. त्यामुळे संपूर्ण एरिया ट्रेकर्ससाठी म्हणू नका, कारण इथे कळसुबाई शिखर पण जवळ आहे, हरिश्चंद्रगड पण याच भागामध्ये येतो. त्यामुळे ट्रेकर्ससाठी किंवा फॅमिली बरोबर जाणार आहे ट्रिपसाठी, त्यांच्यासाठी सुद्धा भंडारदरा हे ठिकाण बेस्ट आहे. भंडारदऱ्यामध्ये तुम्हाला असंख्य ऑप्शन्स राहण्याच्या सुद्धा मिळतील. इथे MTDCचं खूप मोठं रिसॉर्ट आहे आणि खरंच उत्तम लोकेशनवरती हे रिसॉर्ट आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला 5-star रिसॉर्टसुद्धा मिळतील किंवा अगदी साधे होमस्टेसुद्धा मिळतील. आपलं चौथं ठिकाण आहे इगतपुरी. हे सुद्धा भंडारदऱ्यापासून अगदी 1/4-1.5 पाऊण तासाच्या अंतरावरती. बऱ्याच वेळा काय होतं की लॉंग विकेंड्सला भंडारदऱ्याला खूप जास्त गर्दी होते, पण तुम्हाला तसाच आनंद जर घ्यायचा असेल तर ऑफबीट भंडारदरा म्हणजे इगतपुरी असं आपल्याला म्हणता येईल. इगतपुरीसुद्धा पावसाळ्यामध्ये संपूर्ण हिरवगार असतं. इथे सुद्धा अशोका वॉटरफॉल, म्हणजे अशोका फिल्मचं शूटिंग इथे झालं होतं म्हणून त्याला अशोका वॉटरफॉल असं नाव पडलं, आणि त्याचबरोबर ब्रह्मगिरी वॉटरफॉलसुद्धा आहे. फिरायला किंवा नुसतं निवांत राहण्यासाठी इगतपुरी बेस्ट आहे. पुढे जाण्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे, नेमकं तुम्हालाच पावसामध्ये रिक्षावाला नाही म्हणतो किंवा ऑफिसमधनं बाहेर पडतानाच पाऊस पडतो, या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून बघा, तुमच्या घरचे लाईट सुद्धा जाणार नाहीत. पुढे जाऊया, पुढच्या ठिकाणासाठी आपण थेट जाऊया कोकणात. तर पुढचं ठिकाण आहे आंबोली, जे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. आंबोली पावसाळ्यामध्ये कम्प्लिटली धुक्यात हरवून गेलेलं असतं. इथे सुद्धा आंबोली वॉटरफॉल नावाचा मुख्य धबधबा आहे, त्याचबरोबर हिरण्यकेशी टेम्पल आहे. पण मी सांगेन, स्पॉट बघण्यापेक्षा नुसतं पावसाचा आनंद घेण्यासाठी किंवा निवांत राहण्यासाठी तुम्ही आंबोलीला जावं. आंबोली तुम्हाला माहिती असेल, बऱ्याच वेळा आपण पुणे किंवा मुंबईवरनं गोव्याला जाताना आंबोली घाटातनं जातो, त्यामुळे इथे रेस्टॉरंटसुद्धा भरपूर आहेत. त्यामुळे मस्त वीकेंड ट्रिपसाठी किंवा गोव्याला जाता जाता एक दिवसाच्या स्टेसाठी सुद्धा आंबोली बेस्ट आहे. आता आपण कोकणात आलेलोच आहोत, तर पुढचा स्पॉट आहे चिपळूण, आणि चिपळूणमधलं परशुराम मंदिर आणि सवत्सडा धबधबा. चिपळूणपासून साधारण 1/4-1.5 पाऊण तासाच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. जाणारा जो रस्ता आहे तो संपूर्ण घाटातनं जातो, त्यामुळे घाटातनं जाताना जर पाऊस असेल
तर घाटातले सुद्धा खूप ऑफबीट धबधबे तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील. एकतर परशुरामाची मंदिरं खूप कमी आहेत आणि त्यातलं हे एक मंदिर आहे, आणि तिथनंच पुढे 3-4 किलोमीटरच्या अंतरावरती हा सवत्सडा धबधबा आहे. जर तुम्ही चिपळूण किंवा त्या भागात गेला असाल तर डे ट्रीपसाठी म्हणून हे ठिकाण बेस्ट आहे. आपला पुढचा स्पॉट आहे नाशिक जिल्ह्यातलं सिन्नर. नाशिक शहरापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावरती आहे. सिन्नरमध्ये आहे अत्यंत पुरातन मंदिर, म्हणजे इतकं देखणं मंदिर आहे ना, तुम्हाला असं वाटेल की थेट तुम्ही खजुराहो किंवा कुठल्या तरी जुन्या लेण्यांमध्येच गेला आहात. त्याचबरोबर सिन्नरच्या जवळ खूप उत्तम पवनचक्क्या सुद्धा आहेत आणि त्या कड्यावरती बांधल्यात. पावसाळ्यामध्ये तिथे जाण्यासाठी किंवा फोटो सेशनसाठी बेस्ट आहे. बाय द वे, सिन्नर आणि संगमनेरच्या फूड टूरचा मी वेगळा व्हिडिओ केलाय, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यामुळे जर तुम्ही सिन्नर ट्रिप प्लॅन केली तर पवनचक्क्या आणि मंदिर बघून झाल्यावर मस्तपैकी मिसळ तुम्ही हादडू शकता. त्यामुळे डे ट्रिपसाठी सिन्नर बेस्ट आहे. पुढचा स्पॉट आहे ठाणे जिल्ह्यातलं बदलापूर आणि बदलापूरमधलं कोंडेश्वर मंदिर. बदलापूर रेल्वे स्टेशनपासून कोंडेश्वर मंदिर जवळच आहे. हे जे मंदिर आहे ना, ते थेट नदी आणि धबधब्याच्या काठी आहे. इथनं बरेच लोक धबधब्यातनं थेट डायरेक्ट पाण्यात उडी मारतात. छान गोष्ट म्हणजे याच्या जवळच धनगर नावाचा सुद्धा वॉटरफॉल आहे, जो अगदी बघावा असाच आहे. त्याचबरोबर 12वी नावाचं छोटंसं धरण सुद्धा इथे आहे. त्यामुळे हे सगळे स्पॉट तुम्ही एका दिवसाच्या ट्रिपमध्ये कव्हर करू शकता. पुणे किंवा मुंबईवरनं तुम्ही थेट ट्रेननी जाऊन हे सगळे स्पॉट कव्हर करू शकता. पुढचा स्पॉट आहे महाबळेश्वर जवळचं तापोळा. जनरली विकेंडला पाचगणी आणि महाबळेश्वरला खूप जास्त गर्दी होते. जर तुम्हाला जरा निवंतपणा हवा असेल आणि वॉटर स्पोर्ट एक्सपिरियन्स करायचा असेल तर तुम्ही नक्कीच तापोळ्याला जाऊ शकता. तापोळ्यावरनं जवळ वासोटा फोर्ट सुद्धा आहे, त्यामुळे बरेच लोक पावसाळ्यामध्ये वासोटा ट्रेक सुद्धा प्लॅन करतात. फक्त एक लक्षात घ्या की जर तुम्हाला वासोटा ट्रेक करायचा असेल तर तुम्हाला वनविभागाकडनं आधीच परवानगी घ्यावी लागते. बरेच ट्रेकर्सचे जे ग्रुप आहेत ते वासोटा ट्रेक प्लॅन करतात. तुम्ही शक्यतो ग्रुप सोबत हा ट्रेक प्लॅन करू शकता. पुढचं ठिकाण आहे दापोली जवळचं आसूद आणि आसूदमधलं केशवराज मंदिर. दापोलीपासून साधारण 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती हे ठिकाण आहे. जनरली लोक असं म्हणतात की पावसाळ्यात काय कोकणात जायचंय, पण पावसाळ्यातलं कोकणाचं सौंदर्यच वेगळं असतं. आणि हे जे ठिकाण आहे माझ्या अत्यंत आवडीचं आहे आणि पावसाळ्यात नक्की जावंच असं आहे. कारण मंदिराला जाणारी जी पायवाट आहे ती संपूर्ण नारळ आणि सुपारीच्या बनामधून जाते. वाटेत छोटीशी नदी लागते आणि त्याच्यावर छोटासा पूल सुद्धा आहे. म्हणजे बऱ्याच कथा कादंबऱ्यामध्ये आपण जे कोकणाचं वर्णन वाचतो अगदी तसंच तिथे बघितल्याचा आपल्याला अनुभव मिळतो. आणि मंदिर सुद्धा खूप छोटंसं पण इतकं देखणं मंदिर आहे. इथे तुम्ही अर्धा दिवस आरामात स्पेंड करू शकता, इतकं सुंदर मंदिर आहे. त्याच्या आजूबाजूला तुम्हाला घरगुती खानावळ सुद्धा सापडतील. सुंदर कोकणातली कौलारू घरं आणि हे छोटंसं मंदिर अगदी चित्रात दाखवतात त्याप्रमाणे आहे. दापोलीचे आपण खूप सारे व्हिडिओ केले, ते तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि मंदिर दाखवणारा पण एक विशेष व्हिडिओ आपण केलेला आहे, त्याची लिंक मी इकडे किंवा इकडे असं कुठेतरी देईन, तर तिथे नक्की तुम्ही ती क्लिक करा. पुढचा स्पॉट आहे सातारा जिल्ह्यातला ठोसेघर धबधबा. खरं तर पावसाळ्यामध्ये साताऱ्यामध्ये खूप सारे स्पॉट आहेत जे तुम्हाला एक्सप्लोअर करता येतील. कास पठार तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. ठोसेघर धबधबा साधारण साताऱ्याच्या मुख्य शहरापासून 27-28 किलोमीटर अंतरावरती आहे. अप्रतिम धबधबा आहे आणि खूप उंचावरनं पडतो, त्यामुळे खूप देखणा दिसतो. मुख्य धबधब्याच्या आजूबाजूलाच खूप सारे छोटे धबधबे सुद्धा आहेत. मुख्य म्हणजे तिथे जाणारी वाटच खूप सुंदर आहे, त्यामुळे तिथला व्ह्यू आहे ना तो अप्रतिम दिसतो. त्यामुळे पावसाळ्यामध्ये नक्की कव्हर करायला पाहिजे असं ठिकाण आहे ठोसेघर. आपल्या पुढच्या स्पॉटसाठी आपण जाऊया थेट कोल्हापूर जिल्ह्यात. बाबा लगीन असं म्हणलं की आपल्याला एकच वाडा डोळ्यासमोर येतो आणि थेट आठवतो पछाडलेला सिनेमा. पण पछाडलेल्या सिनेमामध्ये जो वाडा दाखवलाय तो वाडा खूप मोठा आहे आणि त्या वाड्याला खूप मोठा इतिहास सुद्धा आहे. तो वाडा आहे गगनबावडा गावामध्ये. आता गगनबावडा म्हणलं की आपल्याला काय माहिती आहे की गोव्याला जाताना जो घाट लागतो तो म्हणजे गगनबावडा. पण बाय द वे पावसाळ्यामध्ये गगनबावडा सुद्धा एक्सप्लोअर करायला एक नंबर आहे. घाट तर सुंदर आहेच, म्हणजे पूर्णपणे धुक्यामध्ये हरवून जातो हा घाट. गगनबावडामधली दोन महत्वाची ठिकाणं तुम्ही कव्हर करायलाच पाहिजेत. आणि त्यातलं पहिलं म्हणजे रामचंद्रपंत अमात्य यांचा जुना वाडा. रामचंद्रपंत अमात्य हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंडळापैकी एक होते. महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांपासून ते अगदी ताराराणी पर्यंत सगळ्यांच्या कालखंडात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांचा वाडा अगदी तसाच जतन करून ठेवलाय. त्या वाड्याच्याच आवारामध्ये तुम्ही राहूही शकता, राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे आणि तो वाडा सुद्धा तुम्ही छान पद्धतीने बघू शकता. गगनबावडामधलं दुसरं ठिकाण म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ. म्हणजे त्या मठामुळेच घाटाला गगनबावडा असं नाव पडलं. हा जो मठ आहे तो अगदी कड्यावरतीच आहे, त्यामुळे तिथनं व्ह्यू सुद्धा खूप अप्रतिम दिसतो. त्यामुळे जर तुम्ही गोवा ट्रिप प्लॅन केली असेल तर जाता जाता एक दिवसाचा हॉल्ट घेऊन ही सगळी ठिकाणं तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता. पुढचा स्पॉट आहे पालघर जिल्ह्यातलं जव्हार.
मुख्य म्हणजे हे आदिवासी गावे. आज खूप कमी गावांमध्ये वारली पेंटिंग केलं जातं आणि त्यातलं हे एक गाव आहे. इथे जयविलास पॅलेस आहे, तो सुद्धा अगदी बघण्यासारखा आहे. त्याचबरोबर खूप सारे धबधबे आहेत, धरण सुद्धा आहे. त्यामुळे पावसाळ्यात खूप गोष्टी तुम्हाला एक्सप्लोर करायच्या असतील, अगदी 2 दिवसाची वीकेंड ट्रिप जरी करायची असेल, तर जव्हार हे खूप ऑफबीट आणि सुंदर ठिकाण आहे. मुख्य म्हणजे मुंबईपासून हे ठिकाण खूप जवळ असल्यामुळे मुंबईपासून डे ट्रिपसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. पुढचं ठिकाण आहे रत्नागिरी जिल्ह्यातलं मार्लेश्वर. मार्लेश्वरमध्ये खूप पुरातन शंकराचं स्वयंभू मंदिर आहे. गुहेत असल्यासारखं हे मंदिर आहे आणि तिथे जाण्यासाठी थोडंसं डोंगरावरती जावं लागतं, त्यामुळे पावसाळ्यामध्ये लईच भारी व्ह्यू असतो आणि त्याला लागूनच धबधबा आहे. बाय द वे, मार्लेश्वरच्या जवळच संगमेश्वर नावाचा प्रसिद्ध धबधबा सुद्धा आहे, त्यामुळे हे दोन्ही धबधबे तुम्ही एका दिवशी कव्हर करू शकता. तर आपलं पुढचं ठिकाण आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं भीमाशंकर. भीमाशंकर हे अत्यंत जुनं मंदिर आहे, त्याला लागूनच जंगल आहे. त्याचं नाव पण भीमाशंकर अभयारण्य असंच आहे आणि नेचर वॉकसाठी किंवा छान ट्रेलसाठी किंवा छोट्याशा ट्रेकसाठी हे ठिकाण अप्रतिम आहे. त्याच्या आजूबाजूला खूप सारे होमस्टेज आणि रिसॉर्टसुद्धा तुम्हाला मिळतील, त्यामुळे वीकेंड गेटवेसाठी सुद्धा बरेच लोक भीमाशंकरला जातात. तर हे जे सगळे स्पॉट होते हे मला माहिती असलेले किंवा मी तिथे गेलेलो हे स्पॉट आहेत. या व्यतिरिक्त तुमच्या माहितीतले असे कुठले हिडन स्पॉट्स असतील तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे आपल्या इतर प्रेक्षकांना मंडळींना पण त्याचा नक्कीच फायदा होईल, लोकांना वेगवेगळी ठिकाणं एक्सप्लोर करता येतील. बाय द वे, असेच फिरण्याचे इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन आपण दर सोमवार येणार होतो आणि या बुधवारी आपण काहीतरी खाण्याचा इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येतोय, त्यामुळे सोमवार आणि बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.